नसांची कमजोरी नसांमधील ब्लॉके चक्कर येणं हातापायांना मुंग्या येणं मांस पेशी दुखणं व्हेरिकोज कोज सारखी समस्या उद्भवणं हात पायांना सूज हात पाय दुखणं सांधी दुखी यासारख्या सर्व समस्यांना बाय बाय करा हा सोपा असा घरगुती उपाय करा मंडळी हा घरगुती उपाय करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्धवट व्हिडिओ पाहून अपूर्व ज्ञान घेऊन हा उपायाची बात करू नका मंडळी यासाठी आपल्याला काय लागणार आहे दोन ते तीन चमचे राईस अर्थात तांदूळ मंडळी जो तुम्ही रोज खाता तो तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे तीन चमचे मंडळी दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये हे दोन ते तीन चमचे राईस टाकायचं आहे आता आपण ह्या तांदूळ का वापरतोय तर तांदळामधलं जे स्टार्च आहे ते स्टार्च ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतं नसांची कमजोरी गायब करतं नसांमधील ब्लॉकेज काढण्याचं काम सुद्धा या तांदळाच्या स्टार्चमधून होतं मंडळी तुमचं वजन जरी वाढलेलं असेल तरी सुद्धा मंडळी यावर अत्यंत सोपा आणि साधा असा हा घरगुती उपाय मंडळी तांदूळ पाणी त्यालाच आपण राईस वॉटर असं म्हणतो हे राईस वॉटर आपल्याला बनवायचा आहे हा घरगुती उपाय केल्यानंतर तुमच्या नसा पूर्णपणे मोकळ्या होणार आहेत मजबूत होणार आहेत खूप वेळ एका जागेवर उभे राहणं किंवा खूप वेळ एका जागी बसण्यामुळं तुमच्या नसा कमजोर होतात सांधे लागतात व्हेरिकोज फेन सारखी समस्या उद्भवते आणि म्हणूनच आजचा हा घरगुती उपाय तुमच्यासाठी खास ठरणार आहे राईस वॉटर आपल्याला बनवायचंय हे उकळू द्यायचे चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचंय जसं आपण भात करतो या पद्धतीने आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे राईस वॉटर आपल्याला वेगळं करायचंय गाळून उरलेला जो भात आहे तयार झालेला भात तो तुम्ही खाऊ शकता किंवा कोणत्याही पद्धतीनं वापरू शकता त्याचे अनेक घरगुती उपाय आहेत मी अनेक व्हिडिओ त्याबद्दलही बनवलेले आहेत मंडळी या राईस वॉटरमध्ये आपल्याला आणखीन काही गोष्टी टाकायच्या आहेत बघा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट अर्थातच बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा हा सुद्धा उपयोग ठरतो दोन चमचे आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट टाकायची आणि ते म्हणजे आपलं साधं मीठ बघा नसा मोकळ्या होतात हात पाय दुखणं बंद होईल तुमची सांधे दुखी कायमची गायब होईल म्हणजे तुमच्या शरीरातल्या बहात्तर हजार नसा मोकळ्या होतील हे सर्व करणार हा एक घरगुती उपाय बघा दोन चमचे सोडा आणि त्यामध्ये एक चमचा मीठ हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आणि जे आपण राईस वॉटर बनवलंय त्याच्यामध्ये टाकायचं मंडळी हे राईस वॉटर आपल्याला एका टबमध्ये घ्यायचं आहे ज्या टबमध्ये आपल्याला पाय बुडवून ठेवता येतील अशा पद्धतीनं टब घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन गरम केलेलं एक वेगळं पाणी आपण शुद्ध पाणी ॲड करू शकतो जेणेकरून आपले पाय त्याच्यात बुडून राहतील मंडळी जुन्या काळामध्ये सुद्धा जास्त थकल्यानंतर किंवा खूप लांब चालल्यामुळं जर पाय आपले थकले असतील तर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्यात पाय बुडून ठेवायचे पण असे अनेक घरगुती उपाय अगदी आपण दुर्लक्षित केले आणि ते लयाला गेले आणि असेच घरगुती उपाय मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन येत असतो मंडळी हा चॅनल तुमच्यासाठी अत्यंत सोपे असे घरगुती उपाय नेहमीच देत असतो फक्त मला आवश्यकता आहे तुमच्या लाईकची आणि तुम्ही केलेल्या सबस्क्राईबची मंडळी नसा तुमच्या रिलॅक्स होणार आहे हा घरगुती उपाय केल्यानंतर जे पाय आहेत त्या पाण्यामध्ये बुडवून आपल्याला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटं बुडून ठेवायची आहेत तुमच्या नसांमधले ब्लॉकेज गायब होतील तुमच्या नसांची कमजोरी गायब होईल व्हेरिकोज क्लोज व्हेन सारखी समस्या कायमची गायब होईल तुमचे सांधे मजबूत होतील सांधे दुखी गायब मंडळी करून बघा एकदा तुम्ही हा घरगुती उपाय करा आणि आपल्या मित्रपरिवार गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद